महादेव बाळासाहेब मडके मुक्काम सोने सांगवी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर. SPK या तंत्राने 2019 पासून शेती करत आहे. तर मला हा माझा 2800 लिटर हौद आहे. तर मला जीवामृत ढवण्याचा बऱ्याचशा दिवसापासून त्रास होत होता, बऱ्याचशा दिवसापासून प्रॉब्लेम होता त्याचा. तर मी त्यासाठी एक जुगाड बनवलेला आहे. तर हे PVC 1 इंच पाईप घेतले, हे असं टी वगैरे टाकून असे पाते तयार करून हे बनवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी फ्रांच घेतली, त्याच्यामधनं एक बेरिंग टाकलेली ओवलेली आहे. तसं तर मला त्या दुकानामधनंच कोंब मिळालं आहे आणि त्याच्यामधनं लोखंडी पाईप आतमध्ये बेरिंगच्या आतमध्ये टाकून फिट केलेला आहे. याला इथे हँडेल जोडलं आहे, रेड्युसर वगैरे टाकून एल्बो टाकला, इथं एल्बो असं हँडेल तयार केलं. आणि ह्या जे पट्ट्या आहेत का, त्या हौदाला आपला जो जीवामृत हौद आहे त्या दोन्ही बाजूला अशा दोन्ही फिट करायचे हौदाला वरती. वेडिंग मारायची किंवा नटबोलट सिस्टीम असली तर तिथं फिट करायची अशा पद्धतीनं हे डावीकडून उजवीकडे हे आपल्या लक्षात आलं असेल. हे असं जीवामृत एकदम व्यवस्थित, जास्त हौद असेल मोठा टाकी असेल तर त्यामध्ये एकदम व्यवस्थित प्रकारे एकदम छान जीवामृत ढवायला जाते. ओके खूप छान ढवळ्या जाते. बघा ज्यांच्याकडे मोठा हौद किंवा टाकी असेल त्यांनी असं जर केलं तर खूप जीवामृत चांगल्यापैकी ढवळल्या जात आहे. नटाला किंवा काही साईडला लोखंडी काय असेल तर वेल्डिंग मारून किंवा याच्यामध्ये फिट करून द्यायचं, असं पट्टे लावून असं इथे फिट केलेलं आहे. बघा इथे हे लावा, पट्टे फिट केले. धन्यवाद.